गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा आपले लाड कोण करतं? आपले सर्वात लाड आपले कोण करतं? आपले आई बाबा आपल्या सर्वात जास्त लाड करतात. पण आई बाबांप्रमाणेच अजून एक घरातली व्यक्ती असते जी आपली खूप लाड करते. आई बाबा ओरडले की आपण धावत त्या आजी त्या व्यक्तीकडे जातो, मग ती आपल्याला मस्त मस्त गोष्टी सांगते. बरं, सांगा मला कोण आहे ती व्यक्ती? बरोबर, आजी. आजी आजोबा अशा आपल्या घरातले असे असतात की जे आई बाबांप्रमाणेच आपल्यावरती प्रेम करतात. आई बाबा ओरडले की आपण त्यांच्याकडे लगेच धावत जातो. आपल्याला आजी आजोबा आपल्याला छान छान गोष्टी सांगतात. मग अशाच आजीचा आज आपण एक पाठ पाहणार आहोत, भाज्यांचे भांडण, आजीचे जेवण. तर मला सांगा, आपल्याला बघा, चित्रापासून चित्र दिलेलं असेल आणि चित्राचा वापर शब्दामध्ये करायचा असतो, म्हणजे त्या चित्राच्या ऐवजी शब्द वापरून आपण वाक्य तयार करणं कसं ते पाहिलेलं आहे. तसंच हा जो पाठ दिलेला आहे तुमच्या बघा पुस्तकाच्या पान नंबर 20 एक पाठ दिलेला आहे. पाठाचं नाव आहे भाज्यांचे भांडण, आजीचे जेवण. त्या पाठामध्ये काय केलेलं आहे? चित्र दिलेले आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? चित्राऐवजी शब्द वापरून तो पाठ त्याचं पाठाचं वाचन करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, ते व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही पाहायचं आहे. एक होती आजी, एक दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या. आजी बाहेर जाता टोपलीतून बाहेर पडले वांग. ते म्हणालं, वांग काय म्हणालं? मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे. तोच भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुल, मी आहे लालेला, मीच आहे राजा. कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली. गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण काय कोणीच काही ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात मेळी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, भाजी निवडली, धुतली, बटाटे उकळले आणि बनवली चक्काच भाजी. भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली. भाज्यांची भाज्या नाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकाशी गट्टी झाली. मिरची वाटून चटणी केली. गाजर किसून हलवा केला. नातवासाठी जेवण वाढले. जेवण मग हातात झाले. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळी काय दिलेली आहे? चित्र दिलेले आहेत. आणि त्या चित्रांच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे? शब्द वापरून त्या पाठाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. मग आता बघा, मी तुम्हाला चित्र दाखवले आहे, परत शब्दही दाखवले आहे. मग आज तुम्ही काय करायचं? पहिल्यांदा मी जसं पाठ वाचून दाखवला, चित्राच्या ऐवजी शब्द वाचून पाठ दाखवला, त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या आईला त्या चित्राच्या ऐवजी शब्द वापरून पाठ वाचून दाखवायचं आहे. एखादं जर चित्र तुम्हाला लक्षात नाही आलं तर तुम्ही त्या तुमच्या आईबाबांना विचारायचं आहे. आणि जेवढे चित्र आहे त्या चित्रांचे शब्द लेखन करायचं आहे. म्हणजे कसं काय? तर पहिल्यांदा आहे आजी, मग इथे वहीवरती भाज्यांचे भांडण, आजीचे जेवण वरती नाव द्यायचं आणि इथे लिहायचं. पहिलं चित्र कसलं आहे? आजीचं. मग असे शब्द लिहायचे आहे. दुसरं चित्र आहे पिशवी.
अशा प्रमाणे पाटा जेवढे चित्र आहे त्या चित्रांचे शब्दांचं काय करायचं आहे, वहीमध्ये लेखन करायचं आहे आणि त्या चित्राच्या ऐवजी शब्द वापरून व्यवस्थित पाठाचं वाचन करायचं आहे. आज आपण भाज्यांची भांडण आजीचे जेवण या पाठाचा अभ्यास केला. याचा पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.